नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या कालच्या भागामध्ये शालिनी मल्हारसोबत त्यांच्या रूममध्ये खेळत असते तेव्हा गौरी शालिनीला दूध देण्यासाठी तिथं येते गौरी शालिनीला दूध देऊन परत जात असताना मल्हार तिला थांबवतो तर गौरी म्हणते मला जाऊ द्या अजून बरंच काम करायचंय तेव्हा मल्हार तिला म्हणतो की मला तुझे हात दाखव गौरी तिचे हात दाखवते गौरीचे हात बघून मल्हारच्या लक्षात येतं की गौरीनं शालिनीचा जीव वाचवला तेव्हा शालिनीही बोलते की हो गौरीनं माझा जीव वाचवला तेव्हा मल्हारला गौरीचा खूप अभिमान वाटतो तेव्हा मल्हार म्हणतो ते की शालिनी तुझ्यासोबत किती वाईट वागली तरीही तू स्वतःचा जीव धोक्यात घालून तिचा जीव वाचवलास इकडं माई आपल्या रूममध्ये दादासाहेबांचा फोटो हातात घेऊन त्यांच्या आठवणी काढत असतात तेवढ्यात तिथं देवकी येते आणि माईंची कीव केल्यासारखं बोलत असते तेव्हा माई तिला खडसावतात मग देवकी सांगायला सुरुवात करते की जयदीप आणि गौरी दोघंही चोरून भेटतात मात्र माईंचा त्यावर विश्वास बसत नाही माई म्हणतात की जयदीप माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही तर देवकी म्हणते की मी हे सिद्ध करू शकते जर मी हे सिद्ध करू शकले नाही किंवा मी खोटं बोलते असं जर सिद्ध झालं तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे त्यानंतर माई लगेच जयदीपकडं जाऊन दादांचा तपासाबद्दल विचारते आणि नंतर आपण देवळात जाणार आहे असं सांगून तिथून निघते तिकडे मानसी वाड्यामध्ये डान्स करत असते तेवढ्यात तिथं देवकी आणि उदय येतात ते दोघंही मानसीचा डान्स बघून खूप खुश होतात आणि तिचं कौतुक करतात आणि तिला म्हणतात की आज आम्ही बाहेर चाललो आहोत यायला थोडा उशीर होईल हे ऐकून मानसी मनातल्या मनात खूप खुश होते आणि मनातल्या मनात म्हणते की आता राहू केतूही गेले आता आमची मधू आणि तिचा चंद्र भेटायला मोकळे असं म्हणत मधू मधू असं ओरडत ती गौरीकडे येते आणि तिला सांगते की सगळेच घराबाहेर गेलेत तू आत्ताच जयदीपला भेटून घे तेव्हा गौरीला असते तिकडं उदय आणि देवकी घराबाहेर पडलेली असतात तेव्हा देवकी उदयचं कौतुक करत म्हणते की तुमच्या प्लॅनचा नादच खुळा तेव्हा उदय तिला समजावून सांगतो की तू आणि माई मागच्या दारानं घरातून आत या आणि लैला मजनूची जोडी एकत्र आली की मी लगेच तुम्हाला फोन करतो असं म्हणतो इकडं मानसी जयदीपच्या रूममध्ये येते तर जयदीप तेव्हा ऑफिसला चाललेला असतो तेव्हा मानसी त्याला म्हणते की आज ऑफिसला जायचं नाही कारण आज घरी कुणीच नाही आहे गौरी आणि तुम्ही दोघेच आहात तेव्हा जयदीप म्हणतो हे सगळं खरंय पण मला ऑफिसमध्ये खूप काम आहे तेवढ्यात जयदीपला शेखरचा फोन येतो आणि मानसी गडबडीनं तो फोन उचलते आणि शेखरला म्हणते की आज जयदीप ऑफिसला आला नाही तर चालेल ना तेव्हा शेखर विचारतो की असं का तेव्हा मानसी म्हणते कारण त्यांचं नुकतंच लग्न झाले तेव्हा राजा राणीला थोडा वेळ द्या असं मानसी शेखरला सांगते तेव्हा शेखरही होकार देतो तेव्हा मानसी खूप खुश होते आणि जयदीपला म्हणते की तू आज गौरीला सरप्राईज दे दुसरीकडं शालिनी तिच्या रूममध्ये झोपलेली असते झोपेत असताना तिला आठवतं की आपल्याला देवकी विहिरीकडं खेचून घेऊन जातीय आणि आपल्याला विहिरीत ढकलतीये तेव्हा ती दचकून अचानक उठते आणि ओरडायला लागते तेव्हा मल्हार तिथं धावत येतो आणि काय झालं असं विचारतो शालिनी म्हणते की मला ती विहिरीजवळ घेऊन आहे आणि मला ती विहिरीत ढकलतीये तेव्हा मल्हार विचारतो की कोण ढकलते तेव्हा शालिनी म्हणते की मला गौरी विहिरीत ढकलतीये हे ऐकून मल्हारला धक्काच बसतो आता पुढच्या भागात माई देवकी आणि उदय यांचा प्लॅन सक्सेस होऊन गौरी आणि जयदीप यात अडकणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा